आहेत. या ठिकाणी कार्टून एक बॅनर लावलेले आहेत, त्यामध्ये मोदी पी रहे सत्ता, ईडी की बीडी, हात पैर दबाए, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री की जोडी, गुलाम लाचार अपनी नौकरी संभाल रहे है, ईडी सीबीआय इन्कम टॅक्स, अशा पद्धतीचं हे कार्टूनचं जे बॅनर आहेत हे सुद्धा या ठिकाणी झळकत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकंदरीत जर ह्या सगळ्या महिला असतील, कार्यकर्ते असतील, हे सर्व रोहित पवार यांच्या समर्थनामध्ये या ठिकाणी आहेत. स्वतः आमदार विद्याताई चव्हाण यामध्ये स्वतः सामील झालेले आहेत. स्वतः हातामध्ये बॅनर घेऊन ईडी वालो जरा मुडके देखो, उन्हें प्रताप सरनाईक, भावना गवळी, 72,000 करोड चिंचन घोटाळा का क्या हुआ पहिले बताना जरूर, असे प्रश्न सुद्धा ईडी सीबीआयला या सर्व कार्यकर्त्यांकडून विचारले जात आहेत. आज दिवसभरासाठी स्वतः राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे राष्ट्रवादी भवनमध्ये आहेत, तर कार्यकर्ते दुसरीकडे राष्ट्रपती भवनाच्या समोर आक्रमक होऊन आपल्या हातामधल्या ज्या भावना ज्या आहेत हे कुठेतरी या ठिकाणी व्यक्त करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. जिथं तुमचा विचार संपतो तिथं आमचा डाव सुरू होतो, असं एकंदरीतच आपण सगळं या बॅनरच्या माध्यमातून बघतोय. त्यामुळं एकीकडे रोहित पवार हे ईडी कार्यालयामध्ये गेले जाताना, दुसरीकडे स्वतः शरद पवार हे त्यांना पाठिंबा देण्यासाठी आहेत, तर उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे जे कार्टून जे आहेत हे सर्वांचं या ठिकाणी लक्ष वेधताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट रोशन सह विजय गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. तर सुप्रिया सुळे या देखील आपण बघतोय राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेरची ही दृश्य आहेत आणि सुप्रिया सुळे या देखील इथे उपस्थित आहेत. तर मुंबईतील ईडी कार्यालयाबाहेर सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे. थोड्याच वेळात रोहित पवार हे ईडी कार्यालयामध्ये चौकशीसाठी दाखल होतील. कार्यकर्त्यांची मोठी गर्दी देखील या ठिकाणी पाहायला मिळते. तर थेट जाणार आहोत कृष्णा सोनारवाडकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. कृष्णा, आत्ताचे काय अपडेट? प्रज्ञा, आपण पाहतोय की पुढच्या काही मिनिटांमध्ये रोहित पवार पहिल्यांदा एनसीपी कार्यालयामध्ये पोहोचणार आहेत आणि एनसीपी कार्यालयाच्या बाहेर ही सगळी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते. रोहित पवार यांची वाट पाहत सगळे कार्यकर्ते थांबलेले आहेत, मात्र एनसीपी कार्यालयाच्या पुढच्या बाजूला हे बॅरिकेटिंग आपण पाहतोय. या बॅरिकेटिंगच्या अलीकडेच बाजूलाच ईडीचं ऑफिस आहे आणि त्यामुळे बॅरिकेटिंग ओलांडून या सगळ्या कार्यकर्त्यांनी बाहेर येऊ नये यासाठी सुद्धा पोलिसांचा मोठा फौज फटा या सगळ्या परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे. रोहित पवार ज्यावेळी चौकशीला सामोरे जातील किंवा ईडीच्या कार्यालयामध्ये जातील तेव्हा त्यांच्यासोबत कुणीही कार्यकर्ते जाणार नाहीत याची सुद्धा खबरदारी पोलिसांकडून घेण्यात येणार आहे. फक्त सुप्रिया सुळे ईडीच्या कार्यालयापर्यंत त्यांना सोबत सोडण्यासाठी जातील आणि त्यानंतर सगळ्या कार्यकर्त्यांना इथंच थांबवण्यात येईल. या सगळ्या परिस्थितीसाठी स्वतः इथले पोलीस उपायुक्त असतील किंवा एसीपी असतील हे वरिष्ठ अधिकारी सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि सगळ्या परिस्थितीचा आढावा घेत आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होती आणि त्यामुळे ईडीचं कार्यालय असेल किंवा एनसीपीचं कार्यालय असेल दोन्ही बाजूला त्यांच्याकडे जाण्याचे जे रस्ते आहेत ते बॅरिकेटिंग करून बंद करण्यात आलेले आहेत, त्यामुळे गर्दी होणं मोठ्या प्रमाणामध्ये अपेक्षित होतं आणि त्यानुसार पोलिसांनी दंगल नियंत्रण पथक सुद्धा या ठिकाणी मागवलेले होते आणि तेव्हापासून सगळा बंदोबस्त आपण पाहतोय. सकाळी 7 वाजल्यापासून हे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये घोषणाबाजी सुद्धा सकाळपासून आपल्याला पाहायला मिळते आहे. रोहित पवार यांचा फोटो असलेले अनेक फलक हे प्रत्येक कार्यकर्त्याच्या हातामध्ये आहेत आणि सरकारच्या विरोधामध्ये मोठी निदर्शनं सुद्धा केली जात आहेत. शरद पवार हे काही वेळापूर्वीच राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत. सुप्रिया सुळे त्यांच्या सोबत होते आणि तेव्हा सगळ्या कार्यकर्त्यांनी एक वेगळ्या प्रकारे त्यांचं स्वागत केलं आणि रोहित पवार यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. रोहित पवार पहिल्यांदा विधानभवनामध्ये गेले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला त्यांनी अभिवादन केलं, संविधानाला सुद्धा अभिवादन केलं आणि विधानभवनाला वाकून नमस्कार सुद्धा केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि एक आगळ्या वेगळ्या प्रकारे मी चौकशीला सामोरं जातोय असं सांगण्याचा प्रयत्न रोहित पवार यांच्या माध्यमातून केला जातोय. कारण याआधी अनेकदा ज्या ज्यावेळी चौकशीला अनेक नेते सामोरे गेले त्यावेळी कुठेतरी एक भीतीचं वातावरण त्या प्रत्येक नेत्यांच्या माध्यमातून व्यक्त केलं जातं की अटकेची भीती व्यक्त केली जाते, मात्र रोहित पवार हे मी निडरपणे चौकशीला सामोरं जातोय असं सांगण्याचा प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पोलिसांचा सगळा फौज फटा आपण या एनसीपीच्या कार्यालयाच्या बाहेर पाहतोय. पुढच्या काही मिनिटांमध्ये रोहित पवार पहिल्यांदा राष्ट्रवादीच्या या कार्यालयाच्या परिसरामध्ये येतील, पहिल्यांदा कार्यकर्त्यांना ते भेटतील आणि त्यानंतर शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर ईडीच्या चौकशीला सामोरं जातील. ईडीच्या कार्यालयापर्यंत जाण्यासाठी सुप्रिया सुळे त्यांच्यासोबत असतील, मात्र कुठलाही कार्यकर्ता त्यांच्यासोबत गर्दी करून ईडीच्या कार्यालयापर्यंत जाणार नाही यासाठी पोलिसांकडून विशेष करून खबरदारी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे पोलिसांनी जे काही फौजफटा या ठिकाणी तैनात केलेला आहे त्या फौजफट्याला ओलांडून कार्यकर्त्यांनी पुढे जाऊ नये यासाठी सुद्धा पोलिसांकडून खबरदारी घेतली जाते. पुढच्या काही मिनिटांमध्ये रोहित पवार हे एनसीपीच्या कार्यालयामध्ये पोहोचणं अपेक्षित आहे आणि त्यानंतर जवळपास 11 च्या सुमारास ते ईडीच्या कार्यालयामध्ये जातील, त्यामुळे पुढचे किती तास त्यांची चौकशी आज होते आणि त्यानंतर कार्यकर्ते किती आक्रमक पवित्रा घेऊन एनसीपी कार्यालयाच्या बाहेर थांबतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. प्रज्ञा,
नक्कीच आणि प्रत्येक अपडेट तुमच्याकडनं घेणार आहोत. मात्र आपण बघतोय ही दुसरी जी दृश्य आहे त्याच्यामधून आपल्याला पाहायला मिळत आहे. तर आपण पाहतोय की सुप्रिया सुळे या राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये पोहोचलेल्या आहेत. शरद पवार यांच्यासोबतच सुप्रिया सुळे या ठिकाणी दाखल झाल्यात आणि अगदी कुठल्याही क्षणी रोहित पवार हे देखील राष्ट्रवादीच्या कार्यालयात पोहोचतील आणि तिथूनच ते ईडी कार्यालयामध्ये चौकशीला सामोरं जाणार आहेत. तर ईडी चौकशीला सामोरं जात असताना पवारांसोबत काम करणारा माणूस पळून जात नाही, लढतो आणि संघर्ष करतो आणि तेच मी करणार आहे असं म्हणत अजित पवारांना सुद्धा टोला लगावण्याचं काम रोहित पवार यांनी केलेलं आहे. माध्यमांशी बोलत असताना यामागे काय विचार आहे, कोणती शक्ती आहे हे सांगता येत नाही असंही म्हटलेलं आहे. मात्र सामान्य लोकांच्या वतीनं आम्ही जो आवाज महाशक्तीच्या विरोधात उठवतो त्यामुळेच ही कारवाई होती आहे असं सर्वसामान्य नागरिकांचं म्हणणं आहे असंही रोहित पवार यांनी म्हटलंय. मात्र हे दृश्य आपण पाहतो आहोत या ठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणामध्ये कर्जत जामखेड त्याचबरोबर पुणे बारामती या ठिकाणावरून देखील कार्यकर्ते जमलेले आहेत. जोरदार घोषणाबाजी केली जाते. तर दुसरी दृश्य आपण पाहतो आहोत रोहित पवार आता विधानभवनातून थेट राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये पोहोचतायत. त्यांचा ताफा या ठिकाणी आपण पाहतो आहोत. अगदी कुठल्याही क्षणी रोहित पवार हे राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये पोहोचतील आणि या ठिकाणी त्यांचं जंगी स्वागत या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून केलं जाणार आहे. खुद्द विद्याताई चव्हाण या देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सुप्रियाताई सुळे त्याचबरोबर शरद पवार हे देखील राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये दाखल आहेत. तर रोहित पवार यांच्या पाठीशी आम्ही खंबीर आहोत हे सांगण्याचा प्रयत्न हे सगळे कार्यकर्ते करत आहेत आणि आता ही थेट दुसरी दृश्य आपल्याला बघायला मिळत आहेत. रोहित पवार अगदी काहीच मिनिटांमध्ये या कार्यालयाच्या बाहेर पोहोचतील आणि या सगळ्या कार्यकर्त्यांचा अर्थातच अभिवादन ते स्वीकारतील. नक्कीच. तर रोहित पवार यांचा ताफा आपण पाहतो आहोत. विधानभवनातून निघालेला हा ताफा अगदी कुठल्याही क्षणी राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये दाखल होईल आणि या ठिकाणी रोहित पवार यांचं जंगी स्वागत करण्यासाठी कर्जत जामखेड त्याचबरोबर पुणे बारामतीमधून देखील मोठ्या संख्येनं राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते दाखल झालेले आहेत आणि सरकारविरोधात आसूड ओढले जात आहेत, जोरदार घोषणाबाजी केली जाते. अगदी. आणि हे आसूड ओढत असतानाच अनेक फलक या सर्व कार्यकर्त्यांच्या हातामध्ये आहेत आणि या फलकाच्या माध्यमातून सरकार आणि राज्य सरकार केंद्र सरकार कशा पद्धतीनं कारवाई ही चुडापोटी करत आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अजित पवार यांच्यावरतीही ताशेरे ओढण्याचं काम या फलकांच्या माध्यमातून करण्यात आलं आहे.